तसं राज्यातली एकंदरीत परिस्थिती की लोकांना नवनवीन घोषणा किंवा उद्घोषणा करून स्कीम दाखवून जे लोकांना डायव्हर्ट करायचे किंवा प्रभावित करायचे प्रयत्न चालू आहे. त्याच्या पूर्वीचं जो राजकारण झालंय त्याच्यापासून नवनवीन जे डोक्यातून काढून टाकायचे प्रकार प्रकार चालू आहे. मला वाटतं ही लोक विसरली नाही आणि नक्कीच त्यांना बदल हवाय आणि चांगलं सक्षम नेतृत्व पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते माननीय राजसाहेबांकडे बघून आम्हाला बरोबर मतदान करतील असं वाटतं. मी माननीय राजसाहेबांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी मला दुसऱ्यांदा कल्याण ग्रामीणमधून उमेदवारीची जाहीर केलेली आहे. नक्कीच खूप आनंद वाटतोय. खर तर हा पक्ष कार्यालय आमचं पक्षातलं कार्यालय त्याचा आज ओपनिंग होतं. मला अपेक्षित होती की एका उमेदवारी जाहीर होईल कारण आमच्या ज्या याद्या आहेत त्या उद्या किंवा परवा किंवा आज संध्याकाळी जाहीर होणार होते. परंतु मनापासून अभिनंदन करतो साहेबांचं की त्यांनी माझी आणि ठाण्याचा अविनाश जाधव यापूर्वीच्या सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा आपण एकमेव आमदार म्हणून पूर्ण महाराष्ट्र निवडून आलेला. यावेळा मनसेचे किती आमदार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं विधानसभेमध्ये? दोन आकडे नक्कीच असतील, ते 99 पण असू शकतो. ह्या वेळेस माहोल दिसतो की सर्व पक्षांमध्ये जी खिचडी झालेली आहे त्यामुळे लोकांचं एक आपल्या पक्षाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन एक आशा धरून ते चालत आहेत आणि स्वबळावर ही निवडणूक विधानसभेची लढवत आहे. यानंतर सुद्धा निवडून आल्याच्या नंतर मनसे तटस्थ राहणार आहे की कोणाच्या बाजूने जाईल असं वाटतं? पहिल्या निवडून येऊ दे, काय समीकरण बसत ते बघू दे, नंतर मान्य राहेब ठरवतील. हो, अजून एक आम्हाला खूप आनंदाची गोष्ट म्हणजे मान्य राहेब प्रेम करतात. ते 24 तारखेला ते येणार आहेत. सर्वप्रथम मानवी जाधव यांचा फॉर्म भरून नंतर ते जोडून देणार आहेत. आता आम्ही इथून निघालो की त्याच नियोजनाची तसं राज्यातली एकंदरीत परिस्थिती आहे की लोकांना नवनवीन घोषणा किंवा उद्घोषणा करून स्कीम दाखवून जे लोकांना डायव्हर्ट करायचे किंवा प्रभावित करायचे प्रयत्न चालू आहे. पूर्वीचं जो राजकारण झालंय त्याच्यापासून जे डोक्यातून काढून टाकायचे प्रकार प्रकार चालू आहे. मला वाटतं ही लोक विसरली नाही आणि नक्कीच त्यांना बदल हवा आहे आणि चांगलं सक्षम नेतृत्व पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते माननीय राजसाहेबांकडे बघून आम्हाला बरोबर मतदान करतील असं वाटतं. ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली, ठाण्यामध्ये बदल घडून येईल का? आमची तर इच्छा सगळ्या ठिकाणी बदल घडून यायला पाहिजे. परंतु मान्य आमचं अविनाश जाधव आहे त्यांचं जो काम आहे त्याची पोचपावती त्यांना नक्कीच मिळेल. ठाण्यात एक पोकळी पण निर्माण झालेली आहे तुम्ही बघाल का की जो असं डॅशिंग नेतृत्व पाहिजे होतं ती पोकळी म्हणजे आमचा अविनाश जाधव भरून काढली. ठाण्यामधला मुख्यमंत्री सुद्धा उमेदवारी लढवणार आहेत, त्यांच्या समोर आपल्या पक्षाच्या उमेदवारी मला माहिती मान्य राहेब करतील. सांगतो मला आज या जाहीर होईल खूप माहिती आहे. पक्ष कार्यालय इथे माझी उमेदवारी जाहीर करण्याचा कार्यक्रम नव्हता. आनंदाची गोष्ट झाला. बाकीचे मान्य राहेब एक दोन दिवसात पिक्चर केली.